दुर्गा अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांनी लिहिलेल्या सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी रामगणेश गडकरी हॉल इथं पार पडला. यावेळी मुरारबाजी यांचे वंशज संदीप पोतनीस यांच्यासह इतिहासातील अनेक शूरांचे वंशज उपस्थित होते. हे पुस्तक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त झाला. दुर्गा अभ्यासक अमर अडके यांनी सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी कोल्हापुरातील रामगणेश गडकरी हॉलमध्ये पार पडला. शूरवीर मुरारबाजी यांचे वंशज संदीप पोतनीस यांच्या हस्ते या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं अनावरण झालं. यावेळी बोलताना पोतनीस यांनी हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. दरम्यान मुरारबाजींच्या वंशजांकडे रायगड आणि पुरंदर या दोन किल्ल्यांची किल्लेदारी होती. स्वराज्यातील शिवशाहीचं निशाण आजही मुळशी तालुक्यातील मुरुडे या गावी आहे. मुरारबाजींच्या या गावात आजही त्या निशाणाची पूजा केली जाते अशी माहिती संदीप पोतनीस यांनी दिली. डॉक्टर अमर अडके यांनी बोलताना शिवचरित्र म्हणजे सर्वात मोठी उर्मी आणि ऊर्जास्थान असल्याचं सांगून शिवचरित्र माणसांना जोडतं असं नमूद केलं. या कार्यक्रमाला रामचंद्र पंत अमात्य यांचे 13वे वंशज नीलराजे बावडेकर, इब्राहिम खान गार्दी यांचे वंशज रेहान सरदार, अमेय जोशी, नितीन वाडीकर, डॉक्टर विश्वनाथ भोसले उपस्थित होते.